विद्यार्थी मित्रों, आपण मागच्या 2 तासापासून वारकरी संप्रदायाच्या उदयाची पार्श्वभूमी पाहतो आहोत. वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या पाठीमागे काय कारण असावी त्याचं विवेचन आपण करतो. ते विवेचन करत असताना मागच्या तासामध्ये आपण वारकरी संप्रदायाची भूमिका मांडणारे किंवा सुरुवातीच्या काळातले जे संत होते त्या संतांच्या अभंगामध्ये तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचं चित्रण कसं आलं आहे ते पाहत होतो. कारण सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व्यवस्थेमध्ये जी कोंडी निर्माण झाली होती ती कोंडी नव्या व्यवस्थेच्या किंवा ज्याला आपण वारकरी संप्रदाय म्हणतो त्या वारकरी संप्रदायाच्या उदयाला कारण ठरले असं आपल्या विवेचनाचं एक सूत्र आहे. आणि त्या दृष्टीनं आपण त्या अभंगाचा विचार करत होतो. तोच धागा पुढे नेताना तुमच्या पुढे मी एक संत सोयराबाई यांचा अभंग ठेवतो. त्याचा अर्थ आपल्याला कसा लावतोय पाहू. म्हण संत सोयराबाईचा अभंग असा आहे की देहाशी विटाळ म्हणती सकळ आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीचा जन्मला सोवळा तो झाला कवण धर्म. विटाळा वंचोणी उत्पत्तीचे स्थान कोण देह निर्माण नाही जही. मनोनी पांडुरंगा वाणी तसे थोरे विटाळ देहांतरी वसत असे. देहाचा विटाळ देहीच निर्धारी मन तसे मारी चोखी. संत सोयराबाईंच्या या अभंगाचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावतो पण त्यातला हा एक अर्थ असा आहे की संत सोयराबाई प्रत्यक्ष विठ्ठलाला आणि समाजालाही हा प्रश्न विचारते. धर्मव्यवस्थेलाही हा प्रश्न विचारते. धर्मव्यवस्थेची सूत्र ज्यांच्या हाती होती त्या लोकांनी हा प्रश्न विचारते की बाबा रे सगळे लोक असे म्हणतात की आमच्या शरीराला विटाळ आहे. आमच्या शरीराचा विटाळ होतो. आमच्या स्पर्शानं लोकांना विटाळ होतो. प्रश्न असा आहे की शरीराला विटाळ कसा काय असतो. आणि तुम्ही असंही म्हणता की या शरीरामध्ये आत्मा जो आहे तो मात्र शुद्ध आहे. कारण आपली हा हिंदू धर्माचं एक तत्वज्ञान असं आहे की आत्मा अमर आहे आणि तो एकच आहे आणि तो आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. आता ईश्वराचा अंश अपवित्र आहे असं म्हणता येणार नाही. आपण काय व्यवस्था केली मग. ईश्वराचा अंश असणारा आत्मा पवित्रच आहे मात्र शरीर अपवित्र आहे अशा पद्धतीची आपण एक मांडणी केली. सोयराबाई प्रश्न असा विचारते की आत्मा निर्मळ आहे शुद्ध आहे आणि शरीर जर अपवित्र असेल तर या शरीरामध्ये विटाळ आला कुठून. हा सोयराबाईचा एक प्रश्न. सोयराबाईचा दुसरा प्रश्न असा आहे की विटाळ जर शरीरालाच असेल तर मग या शरीराची निर्मिती किंवा त्याला आपण मानवी जन्म म्हणू तो तर सारख्याच पद्धतीनं होतो. गर्भ मातेच्या पोटातच वाढतो आणि जन्माचं ठिकाण सारखंच आहे. एकाच ठिकाणाहून जन्म तिथूनच जन्म होतो. सगळ्यांचा सारखाच होतो. आता जन्माची प्रक्रिया सगळ्यांची सारखीच असे. गर्भ मातेच्या पोटातच वाढत असे आणि सगळ्यांचा आत्मा शरीरातच राहत असेल आणि तो आत्मा जर सारखाच असेल एकच असेल तो ईश्वराचा अंश असेल. सोयराबाईचा प्रश्न असा आहे ब्राह्मणांचं शरीर पवित्र कसं आणि महाराजांचं शरीर अपवित्र कसं. त्याचं कारण काय आहे. असं असणारच नाही. कारण माणसाच्या उत्पत्तीचाच संबंध जर विटाळाशी असेल माणसाच्या जन्माचा संबंध जर विटाळाशी असेल आणि जर जन्म किंवा माणसाची उत्पत्ती जर सारखी असेल संबंध मानव जातीची तर मग विशिष्ट माणसंच कशी काय पवित्र श्रेष्ठ आणि विशिष्ट माणसंच कशी काय अपवित्र आणि नीच. हा सोयराबाईंचा प्रश्न. ती म्हणते की शरीराला जर विटाळ असेल तर तो सर्वांना. प्रश्न असा आहे की संत सोयराबाईच्या या प्रश्नांचं उत्तर
या काळात तरी कोणाकडे होतं का आणि आज तरी कोणाकडे होतं का? बिलकुल नव्हतं. कारण आमची अपवित्रतेची जी कल्पना आहे तीच मुळात निराधार आहे, अज्ञानावर आधारलेली आहे, किंवा त्याला दुसरं आपण असं म्हणू की शोषणासाठी निर्माण केलेली आहे. सैराबाईंच्या या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर. असाच एक प्रश्न किंवा असाच एक अभंग चोखामेळांचा तोही पाहायला लागतो. चोखामेळा असं म्हणतात की वेदाशी विटाळ, शास्त्राशी विटाळ, पुराणी अमंगळ विटाळाची, जीवाशी विटाळ, शिवाशी विटाळ, काया अमंगळ विटाळाची, ब्रह्मीय विटाळ, विष्णूशी विटाळ, शंकर विटाळ अमंगळ, जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखामने विटाळ आदी. चोखामेळाचा अभंग. त्याच्यापूर्वी चोखामेळांनी वर अनेक अभंग लिहिले आहेत विटाळाचे. त्यांनी जर असं म्हटलंय की पंचभूतांचा एकची विटाळ अवघाची मेळ जगीना. चोखामेळांच्या अभंगाचं सूत्र आणि सोयराबाईच्या अभंगाचं सूत्र तेच. शरीराच्या निर्मितीची पंचमहाभूताचा संबंध असेल तर चोखामेळांचा प्रश्न असा आहे की महाराज शरीर पंचमहाभूतापासून जर तयार बनत असेल तर ब्राह्मणांच्या शरीराचं असणं वेगळं आहे का? वेगळं नाही ना, सारखंच आहे ना. तर मग जर महाराजा शरीराशी विटाळ असेल तर तो ब्राह्मणांच्या शरीराशी सुद्धा विटाळ आहे. त्यांचंही शरीर अपवित्रच आहे, त्यांचाही देह अपवित्र. आता ब्राह्मणही अपवित्र असतील तर मग काय होईल? चोखामेळाने इतके अडचणीचे प्रश्न विचारले, धर्मव्यवस्थेच्या पुढे अशी अडचण निर्माण केली. त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराज शरीर आहे अपवित्र आहे, ब्राह्मण शरीरधारीच आहे, त्यांचं अस्तित्व शरीराशी संबंधित आहे, आमच्या इतकेच तेही अपवित्र आहे आणि ब्राह्मण अपवित्र आहेत. म्हणून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेद सुद्धा अपवित्र आहेत, कारण वेदांचं लेखन ब्राह्मणाने केलंय, वेदांना स्पर्श ब्राह्मणाने केलं, म्हणून वेदही अपवित्र. सनातनी व्यवस्थेचं एक सूत्र असं आहे की ते वेदांना पवित्र मानतात, वेद ईश्वर निर्मित मानतात, अपौरुषेय मानतात, श्रेष्ठ मानतात. वेदाला स्पर्श करण्याचा अधिकार शूद्रांना नाही अशी त्यांची कल्पना. वेदांना स्पर्श करण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे कारण आम्ही पवित्र आहोत, ही त्यांची भूमिका. चोखामेळाने प्रश्न असा उपस्थित केला की बाबा रे, तुम्ही जर शरीर रूपात आहात आणि तुम्ही तुमचंही शरीर आहे तर तुमचं शरीर अपवित्र आहे आणि तुमच्याही स्पर्शानं वेदांना विटाळ होतो. याचा अर्थ असा की वेद पवित्र नाहीतच कारण त्यांना तुम्ही स्पर्श केलेला आहे, वेद अपवित्र आहेत. सगळे पुराण अमंगळ आहेत कारण त्या पुराणांना ब्राह्मणांचा स्पर्श झाला, अमंगळ आहेत. ब्राह्मण आमच्यापेक्षा किंचितही पवित्र नाहीत कारण तेही आमच्या सारखेच जन्मलेले आहेत आणि तेही आमच्या सारखेच देह असणारे आहेत आणि सगळ्या देहाच्या असण्याशी निर्मितीशी पंचमहाभूताचा जर संबंध असेल तर तोच संबंध ब्राह्मणांच्या शरीराशी. आणि म्हणून सगळे हे पुराणामंगळ आहेत, वेदामंगळ आहेत. पुढे जाऊन ते म्हणतात हा विटाळ केवळ जीवाशी नाही, हा विटाळ शिवाशी सुद्धा आहे, देवाशी सुद्धा. जर तुम्ही देव सगुण रूपामध्ये पाहत असाल, त्यांचं एक शरीर तुम्ही गृहित धरत असाल, रूप मूर्ती तुम्ही गृहित धरत असाल, आकार गृहित धरत असाल, तर त्या आकाराच्या पाठीमागे सुद्धा पंच महाभूत कारण आहेत. कारण त्याच्याशिवाय देहाचं अस्तित्व नाही, आकाराचं अस्तित्व नाही. आणि मग आकारातच तुम्ही देव पाहत असाल तर त्या शिवाशी सुद्धा विटाळ आहे, तोही विटाळलेला आहे. कारण काय? पुढे जाऊन ते म्हणतात संबंध काया विटाळाचे अमंगळ आहे, शरीर जे आहे
हे विठ्ठलाचंच आहे, मग ते कोणाचं असो, शिवाचं जरी असलं, ईश्वराचं जरी शरीर असेल, तरी ते विठ्ठलाचं आहे. आता अडचण चोखामेळाने अडचण अशी निर्माण केली की विष्णून जे सगुण रूपामध्ये अवतार धारण केले ते सगळे अवतारच विठ्ठलाचे आहे, त्यांचं ते शरीरच विठ्ठलाचं आहे, ही चोखामेळ्यांची. चोखामेळ्यांचा हा जो प्रश्न आहे त्याला आपल्याकडे उत्तर आहे का? नाही. चोखामेळाने अगदी तर्काच्या पातळीवर विचारलेले प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याकडे नाही. पुढे ते असं म्हणतात, ब्रह्मिया विटाळ, विष्णूची विटाळ, शंकरा विटाळ, अमंग. आम्ही तीन देव मानलेले, तीन देव मानून आम्ही एक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. संबंध सजीव सृष्टीच्या, सजीवांच्या किंबहुना सृष्टीच्याच उत्पत्तीचं, अस्तित्वाचं आणि लयाचं एक सूत्र आम्ही मांडलेलं आहे. जन्माला घालणारा, अस्तित्व टिकवणारा, जगवणारा आणि संबंध सृष्टीचा विनाश करणारा अशा पद्धतीचे आम्ही हे देव मानलेले. सृष्टी करता म्हणून आम्ही परमदेवाला मानलेले आहे. सृष्टीच्या अस्तित्वाशी आम्ही विष्णूचा संबंध जोडलेला आहे आणि विनाशाशी आम्ही शंकराचा विटळ, शंकराचं अस्तित्व जोडलेलं आहे किंवा त्याचा संबंध जोडलेला आहे. मित्र, संत चोखामेळा म्हणतात की बाबा रे, हे सगळे देव सुद्धा अमंगळ आहेत, यांनाही विटाळ चाललंय, कारण या देवांना तुम्ही आकारामध्ये गृहीत धरले. दुसरं म्हणजे या देवांना ब्राह्मणांनी स्पर्श केलेला आहे. ब्राह्मण स्वतःला पवित्र म्हणून त्या देवाची पूजा करतात, पण मुळात ती अपवित्र आहेत, अमंगळ आहेत, आणि त्यांच्या अमंगळ स्पर्शाने हे संबंध देवही विटाळलेले आहेत. पुढे ते म्हणतात, अरे बाबा, जन्मता विटाळ असेल आणि मरतानाही विटाळ असेल, आद्यंती विटाळच असेल, तर मग सगळे जन्मतात आणि जन्मलेले सगळे मरतात, तुम्हाला विटाळ कसा? नाही, विटाळ हा शूद्रांनाच कसा आहे, बहुजन समाजातलेच लोक नीच कसे काय आहे, अशा पद्धतीचं त्यांचं. मित्र, असे अनेक अभंग आहेत की ज्या अभंगाच्या आधाराने आपण असे अडचणीचे प्रश्न धर्मव्यवस्थेला विचारू शकतो, की ज्या प्रश्नांची उत्तर या धर्मव्यवस्थेकडे नाहीत, त्यांचं जे तत्वज्ञान आहे किंवा स्वतःच्या सोयीसाठी मांडलेलं जे धर्मसूत्र आहे ते किती निराधार आहे, किती फोल आहे, स्वार्थासाठी त्यांनी ते कसं मांडलेलं आहे हे उघड होते. असे अनेक अभंग चोखामेळांच्या, सोयराबाईंच्या या सडेतोड प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडे नाही आहेत, हे नक्की होत. आता आपण या अशा अभंगांच्या निर्मितीच्या पाठीमागे असणारा दुसरा एक संबंध शोधू, तो खूप महत्वाचा. संत चोखामेळा असतील, संत सोयराबाई असतील, यांनी ही अभंग लिहिले आणि अभंगाच्या माध्यमातून एक विचार मांडला, एक विवेक, एक वस्तुनिष्ठ भूमिका मांडली. ठीक आहे, या अभंगाचं ते सामर्थ्य, या अभंगाचं ते महत्वाचं अभंग आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, ते आपण नीट लक्षात घेतलंच पाहिजे. पण मला या अभंगाच्या संबंधानं दुसरी एक बाजू तुमच्या पुढे मांडायची आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण ती बाजू आपल्या विवेचनाच्या दृष्टीनं महत्वाची. मित्र, एखाद्या विषयाचं आकलन असणे आणि ते आकलन मांडणे हे महत्वाचंच आहे. लेखक मांडत असतो, एखाद्या विषयाचं त्याचं आकलन तो मांडत असतो, ते ठीकच आहे. पण जेव्हा एखाद्या माणसाला केवळ आकलन मांडायचं नाही तर त्याचं दुःखही मांडायचं असेल तर त्याची ती निर्मिती वेगळी. इथे चोखामेळा असतील किंवा सोयराबाई असेल यांना हे ज्ञान सांगायचं नाही, हे केवळ आकलन मांडायचं नाही, केवळ विवेक मांडायचा नाही. मित्र हो, या सगळ्या मांडणीच्या पाठीमागे त्यांच्या वेदना आहेत, या निर्मितीचा संबंध त्यांच्या वेदनेशी आहे,
आणि त्यांनी त्यांच्या वेदना त्यांचा आक्रोश मांडताना त्यात आलेला हा विवेक आहे. त्यांना मुळात काय मांडायचंय, त्यांना हे मांडायचंय की बाबा रे आम्हाला तुम्ही हीन लेखून आम्हाला स्पर्श किंवा विटाळ होतो आमचा असं मानून आम्हाला जे तुम्ही अपमानित जीवन जगायला भाग पाडत आहात ते वेळ आणि ते अपमानित जीवन जगत असताना त्यांना ज्या वेदना होतात त्या वेदनेतून आलेली ही निर्मिती एका अर्थानं त्यांचा आक्रोश आहे. हा आक्रोश तुम्ही लक्षात, आणि आक्रोश कशातून आलेला आहे, त्यांची जी आपण कोंडी केली त्याच्यातून आलेला आहे. ती कोंडी नीट लक्षात, त्यांचं गुदमरलेलं जीवन नीट लक्षात. आता त्या गुदमरलेल्या जीवनातून ही आलेली कोंडी म्हणजे त्यांना सांगायचंय ते मुळात गुदमरलेली अवस्था. हे जे भोगत होते ते त्यांचं भोगणं, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना. आणि मग त्यांच्या ह्या ज्या वेदना आहेत त्या वेदनाच तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचं गुदमरले पण सांगणारे आहेत हे आपण नीट लक्षात. आणि हे जे गुदमरले पण आहे, ही जी कोंडी आहे, ही कोंडी फोडण्यातून वारकरी संप्रदायाचा उदय झालेला आहे हे मुख्य सूत्र आपल्याला लक्षात. पहा, एखादी हुंडाबळी ठरलेली स्त्री आहे, हुंडाबळीवर एखादा व्यक्ती, मग तो पुरुष असला तो काय हुंडाबळी ठरलेला नाही, पण त्याला विषयाचं आकलन आहे, समाज व्यवस्थेचं आकलन आहे, तर तो हुंडाबळीचा अंगाने लिहू शकतो, तो त्या प्रश्नाची व्यवस्थित मांडणी करू शकतो, त्या प्रश्नाची व्यवस्थित मांडणी करणे हा त्याचा हेतूही चांगलाच आहे, त्याचं मांडणी चांगलीच आहे, समाजाच्या हिताची, ठीक आहे. पण हे मांडण्याच्या पाठीमागे तो स्वतः हुंडाबळी ठरलेला असायलाच पाहिजे असं नाही, किंवा असेलच असंही नाही, तो या हुंडाबळीच्या बद्दल बोलू शकतो, लिहू शकतो. पण जेव्हा हुंडाबळी ठरलेली आणि निराधार झालेली स्त्री जेव्हा या हुंडाबळीच्या बद्दल बोलू लागते तेव्हा मुळात तिला हुंडाबळीच्या बद्दल बोलायचं असते असं नाहीये, ती जी आता बोलत आहे त्या बोलण्याच्या पाठीमागे तिच्या वेदना आहे, तिचा तो आक्रोश आहे हे आपण नीट समजू. इथे सुद्धा हे जे उपेक्षित संत अभंग लिहितात त्या अभंगांच्या पाठीमागे वेदना आहे, आक्रोश आहे. आणि आक्रोश कुठून आलेले, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील प्रश्नांतून आलेला नाही, त्यांच्या व्यक्तिगत दुःखातून आलेला नाही. म्हणजे आक्रोश त्यांच्या घरी एखादी वाईट घटना घडली, दुःख घडलं, त्याच्यातून आलेलं नाही. सबंध धर्म व्यवस्थेनं त्यांच्यावर आणलेली वेळ आहे त्याच्यातून आलेला आक्रोश आहे. दुसरं म्हणजे हा आक्रोश केवळ चोखा मेळा सोयराबाई अशा संतांचा नाही, मित्र हो, हा आक्रोश या काळातल्या बहुसंख्य समाजाचा आहे. संत सोयराबाई, संत चोखा मेळा हे तशा बहुसंख्य समाजाचे. मला लक्षात येतं का पहा की माझ्या विवेचनाचं मुख्य सूत्र हे आहे की सामाजिक व्यवस्थेमध्ये त्या काळात सत्ता व्यवस्थेने आणि धर्म व्यवस्थेने एक मोठी कोंडी निर्माण केलेली होती. ती कोंडी इतकी विचित्र आणि इतकी अन्यायकारी होती की काही माणसं मूकपणे रडत होती आणि काही माणसं त्या रडण्याला शब्द होते. संत सोयराबाईच्या चोखामळ्यांचे आपण जे अभंग पाहिले हे त्यांनी त्यांच्या रडण्याला दिलेलं शब्दरूप आहे, त्यांच्या आक्रोशाला दिलेलं शब्दरूप आहे, त्यांच्या वेदनेला दिलेलं शब्दरूप आहे. हे शब्दरूप जर तुम्ही नीट समजून घेतलं ना तर तुम्हाला कळेल की अरे सामाजिक व्यवस्थेमध्ये प्रचंड कोंडी निर्माण झाली, कोट्यवधी लोक त्या कोंडीमध्ये त्या बंधनामध्ये सापडलेली होती. ती बंधनं कोणीतरी नाकारण, त्याच्या विरोधात कोणीतरी प्रतिक्रिया नोंदवणं आणि नवा एक मार्ग, नवा एक तत्वज्ञान सांगणं आवश्यक होत. मित्र हो, ज्या उपेक्षित संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला ते लोक दुसरं तिसरं काय करत होते, ते लोक नवा एक मार्ग सांगत, नवा एक तत्वज्ञान मांडत होते,
आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. बाकी संत चोखामेळ्यांचे, संत सोयराबाईंचे आणि एक अभंग पुढे एक अभंग असा आहे सोयराबाईचा की माय तो माऊली अनाथाची देवा धावे देवा दे देवा लबला आहे पतित पावन नाम गाजे त्रिभुवणी भक्त शिरोमणी तुम्ही देवा अनाथांचे धावणे करणे चक्रपाणी सकळ मुकुट म्हणे विठ्ठला मज अभेरिता कोण म्हणेल थोरी म्हणतशी मारी. संत सोयराबाईने देवाकडे केलेला केलेली ही एक धावा धाव आहे. देवाशी केलेला संवाद आहे, देवाकडे मांडलेलं एक राण आहे. ती असं म्हणते की देवा तुम्ही अशी काय ब्रीद मिरवता की तुम्ही अनाथाचे नाथ आहात, पतितांना मदत करणारे आहात, दयाळू आहात, जे गरीब आहेत अनाथ आहेत त्यांच्या त्यांना त्यांच्या संकटातून सोडवणारे आहात, त्यांचे दुःख दूर करणारे. आता अर्थात ही विशेषण आपण देवाला दिलेली आहे, धर्मव्यवस्थेनेच दिलेली. धर्मव्यवस्थाच असं म्हणते की देव हा सर्व शक्तिमान आहे, तो अलौकिक शक्ती असणार आहे, सगळं काही करता करविता तोच आहे, तोच मानवी दुःख दूर करणारा आहे, गरिबांची दुःख दूर करणारा आहे, त्यांना पावणार आहे वगैरे वगैरे. हे धर्मव्यवस्थेनेच म्हणते. सोयराबाई ते सूत्र स्वीकारत आणि ते असं म्हणते की तुम्ही जर खरंच असे असाल तर मग आमचं दुःख तुम्ही दूर का करत नाही. हाही सोयराबाईचा प्रश्न सडेतो स्पष्ट आणि धर्मव्यवस्थेला अडचणीत आणणारा. दुसरी गोष्ट म्हणजे अशा अभंगांच्या पाठीमागे, अशी करुणा भाग्यांच्या पाठीमागे सुद्धा सोयराबाईचं दुःख आहे आणि त्या दुःखाच्या कारणांच्या रूपात काय आहे तर धर्मव्यवस्थेनं निर्माण केली गुण. एकूणच 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात सामाजिक जीवनामध्ये एक अशी कमालीची कोंडी निर्माण झाली होती की ती कोंडी पूर्ण आवश्यक. ती कोंडी वारकरी संप्रदायाच्या वारकरी संप्रदायातील जे सुरुवातीचे संत त्यांनी कोंडी कोंडीचा प्रयत्न केला ते आपण नीट समजू. संत जनाबाईचा एक अभंग, तो अभंग असं दोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी पंढरीच्या पेठे मांडी येले पाल मनकटावरती घाला तुम्ही जणी म्हणे देवा मी झाले वेसवा निघाले केशवा. संत जनाबाईचा अभंग आपण नीट समजून घेतला. ती असं म्हणते की डोईचा पदर आला खांद्यावर, आता डोक्यावरचा पदर खांद्यावर येणे हे म्हणजे केवळ डोगड्याचा डोक्यावर असणारा पदर खांद्यावर येणे इतपर्यंत मर्यादित नाहीये. याचा वेगळा आणखी एक व्यापक अर्थ आहे. तो अर्थ काय आहे? संत जनाबाई सामाजिक व्यवस्थेला आणि ज्यांच्या ती धर्मसूत्रे त्या सगळ्या लोकांना कर्मठांना सांगू पाहते सांगत आहे की बाबा रे आता माझा डोक्यावरचा पदर खांद्यावर आलेला आहे, मी डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला. याचा दुसरा अर्थ काय आहे? इथल्या सामाजिक व्यवस्थेत माणसाने जगावं कसं याच्यासाठी धर्मव्यवस्थेने एक जीवन मूल्यांची मांडणी केली, नीतिमूल्य म्हणून. आता ही जी नीतिमूल्य आहेत ही नीतिमूल्य सगळ्यांसाठी सारखी आहेत का? ज्याला आपण नैतिकता किंवा नीती वगैरे म्हणू ही नीती सर्वांसाठी सारखी होती नाही ना. एकच गुन्हा दोन माणसाकडून जरी घडला तरी ते शिक्षा देताना मात्र त्यापैकी ती दोन माणसं कुठल्या जातीची आहेत हे पाहिलं जावं हे धर्मसूत्राचंच म्हणणं आहे. तुम्ही जर मनुस्मृती नीट समजून घेतली वाचली तर तुमच्या असं लक्षात येईल की एकाच गुन्ह्याला समान शिक्षा नाहीये. तो गुन्हा कोणी केला, तो गुन्हा करणारा माणूस कोण्या जातीचा आहे हे प्रथम समजून घ्यावं आणि तो गुन्हा जर
शूद्रांकडून घडलेला असेल तर त्यांना तीव्र शिक्षा द्यावी, इतकी की त्याची हत्या करण्यात यावी, अशा पद्धतींचं म्हणणं मनुस्मृतीमध्ये आलेलं आहे. पण तोच गुणा जर ब्राह्मणांच्यातून घडला असेल तर मात्र त्यांना शिक्षा करू नये, ही आमची नीती. हे एक उदाहरण झालं. नीतीच्या सगळ्या कल्पना अशाच, नीतीच्या सगळ्या कल्पना भेदाभेदावर आधारलेल्या आहेत. स्त्रियांनी किती लीन असावं, कसं डोक्यावर पदर घ्यावं, कसं जगावं, हे सगळं स्त्रियांसाठी सांगितलंय. पुरुषांसाठी काय? मित्र हो, संत जनाबाई या ज्या नीतीच्या कल्पना आहे त्या नीतीच्या कल्पनेला आव्हान देते आणि मग ती म्हणते की आता डोक्यावरचा पदर खाली आलेला आहे, याचा अर्थ असा की मी या नीतीच्या कल्पना जुगारून देत आहे. जी नीती व्यवस्था विषमतेच्या आधारावर उभारलेली आहे ती नीती व्यवस्थाच मी जुगारून देत आहे. आणि मग हे सांगताना ती म्हणते की आता ठीक आहे, तुमच्या दृष्टीनं माझं हे नीती व्यवस्था सुधारून देणं म्हणजे माझ्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला असं म्हणणं जरी असलं तरी ठीक आहे, त्याच्यानं मला काही फरक पडणार नाही. आता मी तो माझा पदर खांद्यावर असला किंवा माझं वर्तन तुम्हाला पटत नसलं तरी मी आता हटणार नाही, मागे जाणार नाही. मी काय करणार आहे? आता मी भरल्या बाजारात जाणार आहे. म्हणजे काय करणार आहे? ज्या समाज व्यवस्थेनं समाजामध्ये वावरण्याच्या स्त्रीच्या किंवा समाजामध्ये स्त्रीच्या वावरण्याला निर्बंध घातलेले आहेत, बंधनं लादले आहेत, मी ते बंधनं जुगारून देत आहे आणि मी भरल्या बाजारात जाणार आहे. पुढे ती म्हणते की हाती घेणं टाळ खांद्यावर येईन. अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पुरुष माणसं वावरतात, स्त्रियांना बंदी. मी ती बंधनं झुगारून देत, मीही हाता हातामध्ये टाळ घेतलेला आहे, माझ्या खांद्यावर विणा आहे आणि आता मी भरल्या बाजारात जाणार आहे. इथे आध्यात्मिक क्षेत्रातली माणसं वावरत आहेत, जिथे भजन कीर्तन होत आहे, जिथे वारकरी संप्रदायाचा समूह जमलेला आहे, त्या समूहामध्ये मी जाणार आहे. स्त्री म्हणून मी मागे राहणार नाही, मी तिथे वावरणार आहे. मीही या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करू पाहते आणि मी ते करणार आहे. पुढे ती म्हणते, आता मज म्हणा कोण तरी, मला कोण मनाई करणार आहे, मला कोण अडवणार आहे. पुढचा चरण खूप महत्वाचा आहे. ती असं म्हणते, पंढरीच्या पेठे मांडिले पाल, या पंढरपूरच्या बाजारामध्ये वारकरी संप्रदायाचा बाजार, अध्यात्माचा बाजार, या बाजारामध्ये मी माझं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार आहे. मी माझा एक पाल मांडणार आहे, माझं अस्तित्व निर्माण करणार आहे. पाल मांडणे म्हणजे दुकान मांडणे असं आपण एरवी जरी म्हणू, तरी इथे आपण असं लक्षात घेऊ की माझं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार आहे. मी वावरणार आहे तिथे. सबंध कर्मठाना आव्हान देताना पुढे ती म्हणते, मनगटावर तेल घाला तुम्ही. आता मनगटावर तेल घालणं काय आहे, याचा अर्थ काय आहे? मनगटावर तेल घालणे म्हणजे हातावर तेल घालून तेल ओतून बसणे असा याचा अर्थ नाही. मित्र हो, मनगटावर तेल घाला याचा दुसरा अर्थ असा आहे की संत जनाबाई सबंध कर्मठाना, सबंध वैदिक व्यवस्थेच्या समर्थकांना थेट आव्हान देत आहे. आवाहन नव्हे, विनंती नव्हे, आव्हान देत आहे. पूर्वी समाज जीवनामध्ये किंवा समाजामध्ये जेव्हा भांडणं होत, तेव्हा भांडणं झाल्याच्या नंतर एखादा माणूस जर समोरच्या माणसाला आव्हान देत असेल तर तो या भाषेत बोलायचा, तो असं म्हणायचा, बस बोंबलत बस, काय बोंबलायचं ते बोंबल. आणि त्याच्यापेक्षा अधिक तीव्रता असेल तर तो असं म्हणायचा, मनगटावर तेल घालून बोंबलत बस. मनगटावर तेल घालणे म्हणजे समोरच्या माणसाला दिलेलं एक थेट आव्हान. आणि मनगटावर तेल घालणे हा भाग त्याच्यातली अतिशय कमालीची तीव्रता वाढवतो. संत जनाबाई सबंध वैदिकांना, वैदिक व्यवस्थेच्या समर्थकांना आव्हान देत आहे
की तुम्ही मनगटावर तेल घालून बोंबलत असाल, मी आता मागे हटणार नाही. किती तीव्र आव्हान आहे मित्र हो, हे आव्हान तीव्र आहे, आव्हान महत्वाचं आहे. संत जनाबाईचा हा जो स्त्री मुक्तीचा हुंकार आहे, स्वतःच्या स्वातंत्र्याचा हुंकार आहे, आक्रोश आहे, हे सगळं महत्वाचं आहे. हे दुय्यम नाही, खूप महत्वाचं आहे. तुम्हाला मला तुमची दुसऱ्या तुमचं दुसऱ्या एका गोष्टीकडे लक्ष वेधायचं, आणि ती बाब ती गोष्ट अशी आहे की संत जनाबाईवर अशा पद्धतीचं आव्हान देण्याची वेळ का आली. संत जनाबाई काय उगीच घरातून उठून असं आव्हान देते का? नाही ना. संत जनाबाईचा हा जो आक्रोश आहे, हे जे बंड आहे, त्या बंडाच्या पाठीमागे तिनं आतापर्यंत खूप सोसलेलं आहे, खूप पचवलेलं आहे. जे पचवलंय तिनं खूप सोसलंय आणि आता सोसण्याच्या पलीकडे गेलेलं, आता शक्य नाही ते सोसणं. तेव्हा ती बंड करते, तेव्हा ती बंड करून उठते. हे एक भवंडर आहे, वादळ आहे, हे लक्ष आहे. आणि ह्या बंडाच्या पाठीमागे असणारी व्यवस्था जर तुम्ही नीट लक्षात घेतली, ती व्यवस्था निर्माण का झाली ही कारण जर नीट लक्षात घेतली, तर मग तुम्हाला कळेल की इथे 13व्या शतकामध्ये सामाजिक जीवनामध्ये एक बंधन निर्माण झालं होतं, एक ज्याला आपण बंदिस्त पण म्हणू, गुदमारले पण म्हणू, ते निर्माण झालं होतं. काही लोक ते बंदिस्त पण सोसत होते, काही लोक त्या बंदिस्तपणाच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवत होते. संत जनाबाईची ही त्यापैकी प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे लक्षात. संत जनाबाईचा हा आक्रोश नक्कीच महत्वाचा आहे, आणि तो स्त्रियांच्या दृष्टीनं महत्वाचा आहे की ज्या आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये स्त्रियांना गेल्या वर्षानुवर्ष संधीच नव्हती, बंधनं लादलेली होती, त्यांना दुय्यम ठरवलेलं होतं, त्याच्या विरोधातला हुंकार आहे, त्याच्या विरोधातलं एक पाऊल आहे. आणि संत जनाबाई एवढ्या थेटपणे, एवढ्या हिमतीने बोलते, त्या आव्हानाच्या भाषेत बोलते, आव्हानाच्या रूपात बोलते. ती म्हणते की आता मी हटणार नाही, काहीही झालं तरी मी हटणार नाही. आणि संत जनाबाई हटली नाही, हेही तेवढंच राहत हे आपण लक्षात घेतलं. संत जनाबाई बिलकुल माहिती मित्र. आता हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला काय काय आपल्याला कळतं? एकूणच सार रूपात आपल्या काय लक्षात येते? आपल्या लक्षात हे येते की 13व्या शतकामध्ये वैदिक व्यवस्थाने, वैदिक व्यवस्थेने, वैदिक व्यवस्थेच्या समर्थकांनी कोंडी निर्माण केली होती, त्या कोंडीमध्ये इथल्या बहुसंख्य बहुजन समाजाला जगावं लागलं, अन्याय अत्याचार सहन करावा लागतो. हा अन्याय अत्याचार केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरता मर्यादित होता का? नव्हता. सत्ता व्यवस्थेने आणि धर्मव्यवस्थेने एकमेकाची हित जपत जे काही निर्माण केलं होतं, त्या निर्माणाचा, त्या व्यवस्थेचा अनेकांना किंबहुना खालच्या दोन्ही वर्गाला कमालीच्या तीव्रपणे ते सोसावं लागत होत. धर्माचं हे जे प्रभुत्व होत, ते प्रभुत्व समाजाच्या समग्र जीवनावर होत, केवळ आध्यात्मिक क्षेत्रावर होतं असं नाही. म्हणजे तुम्ही असं जर गृहित करायला लागलात की ठीक आहे, बाकी सगळं व्यवस्थित होत, फक्त महाराजांना मंदिरामध्ये जाऊ दिलं जात नव्हतं, एवढंच होतं का? ते आलो ते दार बोलो ते दारानं फक्त देवाचं दर्शन घेण्याची बंदी होती, बाकी सगळं व्यवस्थित होत, असं होतं का? ते नव्हतं. समाजाच्या समग्र जीवनावरच याचा प्रभाव होता, समग्र जीवनच बंदिस्त केलं होतं. आणि हा अत्याचार सर्वदूरपर्यंतचा आणि समग्र जीवनावरचा. लोकांनी काय खायचं हे धर्मव्यवस्थेने ठरवलं, लोकांनी अंगावर कुठले कपडे घालायचे, वेशभूषा कोणती असावी, केशभूषा कोणती असावी,
याचं एक अलिखित स्वरूप ठरलेलं आहे. आणि ते अलिखित स्वरूप समाजामध्ये नांदत होतं हे आपण लक्षात घेतो. कोणी कोणती भाषा बोलावी संकेत होता ना, बहुजन समाजाला संस्कृत भाषा बोलण्याची किंवा शिकण्याची संधी होती का, स्वातंत्र्य होतं का? बिलकुल नव्हतं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत हे स्वातंत्र्य नव्हतं. शिक्षण व्यवस्थेमध्ये जेव्हा संस्कृत ही भाषा आली आणि शिकवली जाऊ लागली तेव्हा सुद्धा संस्कृत कोणी शिकवावं आणि तो विषय कोणी घ्यावा कोणी निवडावा अलिखित संकेत ठरलेले होते हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. हे माझं केवळ माझ्या विषयाच्या संदर्भात विवेचन म्हणून मी बोलत नाही, ही केवळ कवी कल्पना किंवा माझी कल्पना याच्यात नाहीये, हे वास्तव आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा हे वास्तव नोंदवलं गेलेलं आहे, हे सत्य आहे. गावात घरं कोणी कुठे कोणी आणि कुठे बांधायचे ठरलेलं नव्हतं का? गावगाडा व्यवस्थेमध्ये मारवांगाची वस्ती कुठे असायची? गावगाडा व्यवस्था किंवा खेड्यात लोकांच्या वस्तीचा अभ्यास करा तुम्ही, ते सहज लक्षात येईल तुमच्या. हे सगळं ठरलेलं होतं एवढंच कशाला? एका माणसाला दुसऱ्या माणसाला, एक माणूस दुसऱ्या माणसाला अभिवादन करत आहे, नमस्कार करत आहे. सगळे माणसं सारखा नमस्कार करत होते? बिलकुल नाही ना. नमस्कार करण्याची पद्धती वेगवेगळी होती. महाराणा रामराम म्हणण्याचं स्वातंत्र्य होतं का? नव्हतं ना. त्यांना जोहार घालावं लागायचं. हे मार्या एकट्या जातीपुरतं मर्यादित नव्हते, हे वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतींचे ठरलेले सूत्र कोणी ठरवले? हे काही त्यांनी स्वतःहून स्वीकारलं आणि त्यांनी स्वतःच ठरवलं आणि समाजाला सांगितलं का की आम्ही असं असं म्हणणार? बिलकुल नाही ना. हे धर्मव्यवस्थेने ठरवलेलं आहे, सामाजिक व्यवस्थेनं ठरवलेलं आहे. आणि हे जे ठरवलेलं होतं ते समाज व्यवस्थेमध्ये नांदत होत. संत जनाबाईंच्या अभंगातला आक्रोश असेल किंवा म्हणणं असेल, संत चोखामेळा, संत सोयराबाई यांच्या अभंगातलं जे म्हणणं असेल ते उगीच नाही, हे 13व्या शतकातलं जरी असलं ना मित्र हो, हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत सामाजिक व्यवस्थेमध्ये नांदत होत. संत सोयराबाईंनी समाज व्यवस्थेला, समाजाला प्रश्न विचारले की विटाळ जर शरीराला असे तर सगळीच माणसं शरीराच्याच रूपात आहे, देहाच्याच रूपात आहे, देहच आहे, कोणाच्याच देहातला आत्मा निर्मळ राहू शकत नाही कारण विटाळ शरीराला. हा प्रश्न तिने उपस्थित, याचे उत्तर आपल्याकडे नाही, ते ठीक आहे, पण आपण ते 13व्या शतकात स्वीकारलं होतं? बिलकुल नाही. एक उदाहरण सांगतो मी, एक दाखला देतो मित्र. अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे मी ज्याचा साक्षीदार आहे ती एक घटना अशी आहे की आमच्या गावामध्ये हातपंप नव्हता, हातपंप पाडला गेला, नंतर त्याच्यावर तो हातपंप बसवला गेला, म्हणजे बोर पाडली गेली त्याच्यावर हातपंप बसवला गेला, त्याला खेड्यामध्ये हापसा म्हणतो. त्या हापशाच्या सभोवती एक कोटा बांधला जायचा, कोटा बांधलेला. आम्ही जेव्हा पाणी भरायला जात असू तेव्हा एक सवय होती त्या गावातल्या लोकांना, आम्हालाही गावातल्या लोकांना, की प्रत्यक्ष त्या हापशाच्या तिथे हापसणारा माणूस एकच असायचा आणि त्यानं त्याचा हंडा लावला असायचा एकट्यालाच, कारण एकच असतो ते तोंड त्याचं पाणी बाहेर पडण्याचं, पण बाकी 5-6 माणसं त्या ओट्यावर थांबलेली असायची. ही सवय, एकानंतर एक एकानंतर ते एक ते पाणी. समजा आमच्या गावातला लिंगायताचा माणूस आला, त्याला जर देवाला घालण्यासाठी देवपूजेसाठी पाणी न्यायचं असेल तर तो काय करायचा? तो आल्याच्या नंतर पहिल्यांदा त्या ओट्यावर थांबलेल्या सगळ्या माणसाला खाली उतरायला सांगतो, ते सगळे माणसं खाली उतरतात. मग तो काय करायचा? मग तो पहिले हापसा
हापसायचं, पहिल्यांदा पाणी यायचं, ते पाणी तो त्या आणलेल्या तांब्याच्या गागरेत किंवा तांब्याचं जे काही त्याचं पाणी नेण्याचं साधन असेल त्याच्यात भरायचं, ते पहिल्यांदा त्या हापशावर टाकायचं, हापसा लोखंडाचा त्याच्यावर टाकायचं, कारण त्याला आतापर्यंत लोकांनी स्पर्श केला, विटा झाला ना, त्याच्यावर टाकायचं, पुन्हा ओट्यावर टाकायचं, आणि मग त्याच्यानंतर तो ते पाणी भरायचं आणि तो देवपूजेसाठी, मग तो गेल्याच्या नंतर खाली उतरलेली माणसं पुन्हा त्या ओट्यावर यायची आणि पुन्हा यांचा क्रमाने ते पाणी भरणं सुरू होतं. संत चोखा मेळा, संत सोयराबाई 13व्या शतकामध्ये बाबा रे जर विठाळ असेल तर सगळ्यांच्याच देहाला असतो, सगळी माणसं सारखीच आहे, याच देहान स्पर्श केले, वेद ही विटाळशी आहे, विटाळलेले आहे, अमंगळ आहे, देवही विटाळलेले आहे असं सांगत होते. पण लक्षात घ्या, त्यांचं हे तत्वज्ञान समाजामध्ये रुजलं ना अलीकडच्या काळापर्यंत, आज्ञानच समाजामध्ये नांदत, भेदाभेद समाजामध्ये नांदत नांदत होत, माणसं एकमेकाला श्रेष्ठ कनिष्ठ समजत होते. मला तुम्हाला याच्यातून एक गोष्ट सांगायची की मित्र हो, जसं तुम्ही मागे जाल ना तस तसं याची तीव्रता वाढत, 13व्या शतकामध्ये याची तीव्रता कमालीची वाढली, आणि ती जी वाढलेली तीव्रता आहे ती इतिहासानं नोंदवलेली आहे. मी इतिहासातले तपशील न घेता उपेक्षित संतांच्या अभंगाचे तपशील, केवळ मंदिराच्या पुढे उभा राहतो कोण, चोखा मेळा म्हणून चोखा मेळाला पंढरपुरात चंद्रभागेच्या बैल तीरावर राहायला, किती भयानक आहे नाही का, नाही खरे. तेव्हा तो काळ किती विचित्र आहे, समाज कुठल्या अवस्थेमध्ये जगत होता हे आपण नीट समजून घेतलं, ते एकदा नीट समजून घेतलं ना की अनेक कारणांपैकी वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या पाठीमागे असणारे प्रमुख कारण तुमच्या लक्षात येईल, आणि ते कारण आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली, त्याच्यातून वारकरी संप्रदायाचा उदय झाला हे आपल्याला लक्षात येऊ शकत. काय होतं त्या काळामध्ये, 13व्या शतक 12व्या शतक आणि त्याच्या आसपासचा भाग, म्हणजे असं गृहित धरू नका की त्याच्या अगोदर 10व्या शतकामध्ये खूप काही रामराज्य होतं, चांगलं होतं सगळं. रामराजे म्हणजे रामाचं राजे अर्थाने मी गृहित धरत नाही, रामराजे या शब्दाच्या पाठीमागे आपली जी कल्पना आहे ती गृहित धरतो. रामराजे म्हणजे रामाचं राजे खूप चांगलं होतं असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ठीक आहे, त्यांच्या त्यांच्या पुरतं, असं बिलकुल नव्हतं. कारण जर जसं आपण मागे जाऊ तस तसं आताच्या पेक्षा चांगलं असणार नाही, वाईटच होतं, कारण आपण विकसित होत आलेली माणसं आहोत, आपण बिघडत आलेली माणसं आहोत असं माझं म्हणणं नाही, मी ते सूत्र स्वीकारत नाही. मी जेव्हा इतिहासाचा अन्वयार्थ लावतो, सामाजिक जीवनाचा अन्वयार्थ लावतो, जीवनाचा अन्वयार्थ लावतो आणि ह्या जीवनाचा प्रवास जेव्हा तपासत असतो, तेव्हा माझं नेहमी म्हणणं हेच असतं की आपण बिघडत आलेली माणसं नाही आहोत, आपण विकसित होत आलेली माणसं आहोत. जर कोणाला राम होऊन गेलेला आहे, रामराजे करत होता असं जरी वाटत असलं, तरी माझं म्हणणं असंच आहे की प्रत्यक्ष रामाच्या राजापेक्षा आजची लोकशाही अनेक पटीने चांगली, या लोकशाहीत किती दोष असले तरीही लोकशाही चांगलीच आहे असंच माझं म्हणणं, माझं विवेचन करण्याचं सूत्र असंच आहे, माझं समाजाचं आकलनाचं सूत्र असंच आहे. तेव्हा रामराजे हा शब्द मी त्यात आपण गृहित धरलेल्या कल्पनेनं इथं उच्चारले, लक्षात घ्या. मी जे मुख्य सूत्र सांगत होतो ते हे की 13व्या शतकापेक्षा मागलची जी जीवनाची पद्धती होती ती अधिकच भयानक. आजची जी किंवा मी जे आता उदाहरण सांगितलं तेही भयानकच आहे, पण त्याच्यापेक्षा मागे भयानक आहे, 13व्या शतकातली भयानकता अधिक तीव्र, हे आपण लक्षात. एकूणच 13व्या शतकामध्ये लोकांचं अज्ञान आहे, श्रद्धाभाव आहे, त्यामुळे जगण्याला आधार मिळालाय. आणि दुसरीकडे काय झालंय, दुसरीकडे लोकांचा हा श्रद्धाभाव, लोकांचं हे अज्ञान काही लोक भांडवल म्हणून वापरत, किती भयानक आहे.
ज्यांच्या आधी धर्माची सूत्र होती ती धर्माची सूत्र असणारी माणसं हे भांडवल म्हणून वापरत आहे. समाजामध्ये कर्मकांडांचा प्रश्न निर्माण केला. आता कर्मकांड कोण करणार? हे कर्मकांड ब्राह्मण करणार किंवा उच्च वर्णीय करणं, आणि कर्मकांड केल्याच्या बदल्यामध्ये दक्षिणा घेणं. एकीकडे सत्ता व्यवस्था कराच्या रूपानं श्रमिकांकडून त्यांनी पिकवलेलं धान्य, त्यांनी निर्माण केलेल्या वस्तू ह्या सगळ्यावर आपली सत्ता सांगत होते किंवा त्या लुटत होते. म्हणजे शेतकरी धान्य पिकवत होता, धान्याच्या रूपामध्ये कर म्हणून सत्ता व्यवस्था ते घेतच होती, किंवा आर्थिक रूपात द्या किंवा धान्याच्या रूपात द्या. तांभाराकडे पैसे नव्हते, ठीक आहे ना, त्यांनी शिवलेला जोडा गावातला वतनदार फुकटच वापरत होता. कुंभार वतनदार होता, कुंभारांनी बनवलेली मडकी त्या काळचे जे अधिकार पदावर असणारे लोक होती, मग पाटील असेल, देशमुख असेल, कुलकर्णी असेल, हे फुकटच वापरत होती. राजा त्याच्या पद्धतीनं कर वसूल करतच होता. म्हणजे श्रमिक असतील, कष्टकरी असतील, हे दारिद्र्यात जगत होते. ते जे काही निर्माण करत होते, ते जे काही उत्पादन करत होते, त्या उत्पादनाचा फायदा घेणारा एक दुसराच वर्ग इथे अस्तित्वात होता. याचं विवेचन मागे आलेलं आहे. मी अनेक ठिकाणी हे विवेचन केलं. आणि दुसरीकडे आपण पाहतो की जे धर्म व्यवस्थेतली लोक होती, ज्यांच्या आधी धर्मसूत्र होते, ते तेच करत आहेत. राज्य सत्ता कर रूपानं जे वसूल करत होते, इथे ते दक्षिणेच्या रूपानं वसूल करत होते. जे कर्मकांडाचं स्तोम वाजवायचं, कर्मकांड यांनीच करायचे आणि दक्षिणेच्या रूपानं वसुली करायचे. त्याच्यातून पुढे काय करायचं? इतरांच्या जीवनाचं शोषण करत करत आपल्या जीवनाचं पोषण साधायचं, आपल्या संबंध जगण्याची जे एक व्यवस्था निर्माण करायची. आणि व्यवस्था कशावर आधारलेली? अज्ञानावर आधारलेली आहे, लोकांच्या शोषणावर आधारलेली आहे. लोकांचा भोळा भाबडा स्वभाव, श्रद्धाभाव ज्याला आपण म्हणू, ते भांडवल म्हणून वापरलं जात. हे माझं म्हणणं आहे का केवळ? केवळ टीका म्हणून मी हे बोलतोय का? जर कोणाला असं वाटत असेल तर मित्र हो, लक्षात घ्या, ज्यांना आपण भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे त्या एका मोठ्या लेखकानं हेच म्हणणं मांडले. पांडुरंग वामन काने यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिलेला. हा व्यक्ती महारणे शूद्रांपैकी नाही, हा उच्चवर्णीयच आहे. या उच्चवर्णीय माणसानं लिहिलेला धर्मशास्त्राचा इतिहास एकदा वाचा, तुम्हाला कळेल की त्यांनी ही सूत्र मांडलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या हाती धर्मसूत्र होती त्या लोकांनी धर्म भांडवलाप्रमाणे वापरलेला आहे, हे त्यांचं म्हणणं. एकदा नीट वाचा तुम्ही तुम्हाला, आणि मग तुम्ही समजून घ्या की इथे धर्मशास्त्राने कशी कोंडी निर्माण केली होती. आणि समग्र जीवनच, म्हणजे केवळ आध्यात्मिक जीवन नाही, समग्र जीवनच इथे धर्मव्यवस्थेनं प्रभावित झालेलं होतं आणि लोकांना अन्याय. आणखी एक उदाहरण सांगायला हरकत नाही. महात्मा फुलेंच्या काळातलं एक उदाहरण, 1884 दरम्यानचं एक उदाहरण, एक घटना. 1884 एक घटना अशी घडली की जुन्नरच्या ब्राह्मणांनी जुन्नरच्या न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल केला. दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल केला. तो दावा काय होता? दावा असा होता की बाळाजी कुशाबा डुमरे पाटील नावाच्या व्यक्तीनं त्या काळामध्ये आपल्या मुलींची लग्न स्वतःच घरी केली, ब्राह्मणांना बोलवलेलंच नाही, कारण त्यांच्यावर महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचंड प्रभाव. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये एक नवा विचार मांडला. आता त्या विचाराचा प्रभाव असल्यामुळे या व्यक्तीने आपल्या मुलींची लग्न स्वतःच केली, ब्राह्मणांना बोलवलं. ब्राह्मणांनी काय करावं? ब्राह्मणांनी दिवाणी न्यायालयामध्ये दावा, खटला असा दाखल केला की यांनी लग्न
स्वतःच केली हा गुणाच आहे. हा गुण आहे तिथपर्यंत ठीक आहे, आम्ही त्यांना क्षमाही करू. पण आम्ही जर लग्न लावली असती तर आम्हाला जो दक्षिणा मिळाला असता तो दक्षिणा आम्हाला या माणसाने द्यावा. किती विचित्र आहे नाही का? ठीक आहे आम्ही लग्न नाही लावले, पण आम्ही आम्हाला बोललो असतं आम्ही लावली असती. त्यांनी बोलवलं नाही म्हणून आमची दक्षिणा बुडाली, त्यांनी ते द्यावी. न्यायालयामध्ये बाद गेली. दिवाणी न्यायालयामध्ये जेज पदावर जज जेज असणारा न्यायाधीश जो होता तो ब्राह्मण होता. त्यांनी ब्राह्मणांच्या बाजूने निकाल दिला. डोंबरे पाटलांनी म्हणजेच त्या काळातले महात्मा फुले वगैरे असतील हे सगळे जे लोक होते यांनी या दिवाणी न्यायालयातल्या निकालाच्या विरोधामध्ये जिल्हा न्यायालयामध्ये दाद मागितली. जिल्हा न्यायालयाने निकाल असा दिला की कदाचित दक्षिणा हा तुमचा अधिकार असेलही, पण केव्हा? जेव्हा तुम्ही ते कर्मकांड कराल. तुम्ही आता तुम्ही कर्मकांड केलंच नाही तर दक्षिणेवर तुमचा अधिकार कसा काय आहे? असणार नाही. आणि जिल्हा न्यायालयाने निकाल असा दिला की यजमान जो आहे त्या यजमानाला त्याच्या घरी जे काही विधी करावायचा आहे तो विधी कसा करावा, कोणाच्या हातून करावा, त्याचा अधिकार आहे. त्यांना जर तुम्हाला बोलवायचंच नसेल तर तुम्ही त्यांच्यावर बंधनं लादू शकत. मित्र हो, जिल्हा न्यायालयाच्या विरोधामध्ये ब्राह्मणांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. पुढे उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम केला. ठीक आहे, उच्च न्यायालयाने जो जिल्हा न्यायालयाचा निकाल कायम केला हे ठीक आहे. ही पद्धती खूप लांब पर्यंत चालत राहील. पुढे हे महात्मा फुलेंच्या अनुयायांनी महात्मा फुलेंनी हा खटला जिंकला असं आपण. खटला जिंकला ही आनंदाची गोष्ट आहे. मला तुम्हाला दुसरी बाजू सांगायची आहे की धर्मव्यवस्था तुमच्या समग्र जीवनाला व्यापून कशी नांदत होती हे या दाखवल्यातून या उदाहरणातून तुम्ही नीट समजून घ्या. जर कोणाचं म्हणणं असं असेल की त्या काळातली धर्मव्यवस्था एका मर्यादित अंतरात होती किंवा केवळ शूद्रांना मंदिरात येऊ देत नव्हते, काय बिघडलं? असं नाही आहे मित्र. तुमच्या संबंध जीवनाला व्यापून होते. माणसाने जगायचं कसं? म्हणजे तुम्ही तुमचा दक्षिणा हक्क मानलेला आहे, तुम्ही उच्च न्यायालयापर्यंत लढाई लढलेली आहे. आणि ही घटना केव्हाची आहे? ही घटना आहे 19व्या शतकातली. कल्पना करा 13व्या शतकात काय असे की जिथे ही कर्मकांडात्मक धर्मव्यवस्था राजानं आपला धर्म मानलेला आहे. आता राजाचा जर एवढा म्हणजे सत्ता व्यवस्थेचा जर आधार असेल धर्मव्यवस्थेला तर मग त्या काळामध्ये धर्मव्यवस्थेचं स्वरूप किती वेगळं असेल, किती कर्मट आणि किती तीव्र स्वरूपाचं असेल ही कल्पना. तेव्हा असं एक बंदिस्तपण एकूणच सामाजिक जीवनाला आलेलं होतं आणि त्याची परिणती त्याचा एक परिणाम त्याचा एक दुसरा भाग प्रतिक्रियेचं एक रूप म्हणून 13व्या शतकामध्ये मानवो संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय उदयाला. या संप्रदायाने पंथाचं एक म्हणून किंवा आध्यात्मिकतेचं एक म्हणून तत्वज्ञान मांडलेलंच आहे. पण तुम्ही नीट लक्षात घ्या की हे दोनही पंथ आचरणाचं सामाजिक जीवनाचं एक तत्वज्ञान मांडतात. सामाजिक जीवनामध्ये एक समतेचं तत्वज्ञान मांडतात. हे खूप महत्वाचं आहे. याची चर्चा आपण पुढे करणारच आहोत. पण इथे लक्षात घ्या, तुम्ही नीट समजून घ्या की किती बंदिस्तपण होत. बरं, दुसरीकडे असं की एकीकडे लाभाची बंधनं समाजावर लादली जात होती. ज्यांच्या हाती धर्माची सूत्र होते ते सगळे बंधनं लादत होते, त्याच्यातून लाभ मिळवत होते. पण मग ह्या धर्माची सूत्र नक्की कशात आहेत, कशी मांडलेली आहेत हे या सर्वसामान्य समाजाला समजून घेता येत होती का, वाचता येत होती का? त्याच्यावर पुन्हा बंधनं. विचित्र प्रकार आहे. म्हणजे वेद असं म्हणतो म्हणून निवाडे व्हायचे, वेद असं म्हणतो म्हणून लोकांवर बंधनं लागायची लादली जायची, वेद असं म्हणतात म्हणून
ज्ञानेश्वरांना वाळी टाकलं गेलं. बहुजन समाजाचे निवाडे कसे व्हायचे? वेद म्हणतात म्हणूनच व्हायचे. या ब्राह्मणाने जो न्यायालयामध्ये दावा दाखल केला होता, खटला दाखल केला होता, हा दावा दाखल करताना त्यांचा प्रतिवाद काय होता? तर हेच की आमचं धर्मशास्त्र असं म्हणते. प्रश्न असा आहे की धर्मशास्त्र समजून घेण्याचं बहुजनांना स्वातंत्र्य होतं का? ते नाही. 1855 मध्ये मांग जातीतल्या मुक्ताबाईनं जो निबंध लिहिलेला आहे, मांग महाराजच्या दुःखाविषयीचा निबंध, असं त्या निबंधाचं शीर्षकच आहे. त्यामध्ये ती प्रश्न असा विचारते की आम्हाला तुम्ही वेद नक्की काय म्हणतात हे समजून घेऊच देत नाही, ते वाचूच देत नाही आणि बंधन मात्र लागतं. ते असं म्हणते की आम्हाला जर तुम्ही समजूनच घेऊ देत नसाल तर त्या वेदाप्रमाणे किंवा तुमच्या त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, अशी आमच्यावर बंधनं का? आमच्यावरती बंधनं नसावीत ना, कारण आम्हाला तुम्ही त्या पद्धतीनं किंवा ते म्हणणं जे आहे ते समजूनच घेऊ देत नाही. तिचं ते म्हणणे, तिच्या या म्हणण्याला उत्तर आम्ही देत नाही. कारण आम्ही म्हणजेच धर्मव्यवस्थेने उत्तर दिलं नाही, त्यांचं पुढे जे चालू होतं ते मात्र त्यांनी चालू ठेवलं. अशा पद्धतीची एक कोंडी, अशा पद्धतीचं एक सगळं होतं हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. वारकरी संप्रदायाने ती कोंडी फोडली, मानव संप्रदायाने ती कोंडी फोडली आणि नवा एक पंथ निर्माण केला. हा तो हा जो हे जे दोन्ही पंथ आहेत, हे दोन्ही पंथ केवळ आणि केवळ आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नाहीत, ही गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला ते त्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक जीवनाचा विचार करणारे आणि सामाजिक जीवनासाठी एक नवे सूत्र मांडणारे आहेत हे आपण स्वीकारलं पाहिजे. मित्र हो, पुढे जेव्हा मी वारकरी संप्रदायाच्या स्वरूपांचं विवेचन करेन तेव्हा हे सविस्तर मांडेल. वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचे दाखले देईल तुम्हाला आणि त्या अभंगामध्ये आपण शोधू म्हणे. इथे आपण हा भाग संपू म्हणे, समारोपाकडे जाऊ. समारोपाकडे जात असताना दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते आपण नीट लक्ष. मित्र हो, इतिहासाचं लेखन, इतिहासाचं विश्लेषण आणि इतिहासाचं वाचन या गोष्टी कशासाठी करायचे असतात? या गोष्टी मानवी समूहातील द्वेष वाढवण्यासाठी, माणसा माणसातलं अंतर वाढवण्यासाठी करायच्या नसतात याचं भान आपण ठेवलं पाहिजे. या गोष्टी कशासाठी करायच्या असतात? गतकाळातल्या चुका टाळण्यासाठी करायच्या असतात आणि भविष्याची दिशा ठरवण्यासाठी करायच्या असतात. मित्र हो, माणसा माणसातील अंतर कमी करण्यासाठी, स्नेहसंबंध, स्नेहबंध वाढवण्यासाठी याचं भान नेहमी ठेवलं पाहिजे. म्हणजे मी जे आतापर्यंत विवेचन करत होतो ते विवेचन समूहासमूहातलं अंतर वाढवण्यासाठी केलेलं नाही, द्वेष भावना वाढवण्यासाठी केलेलं नाही. गतकाळाचा इतिहास भविष्याची दिशा ठरवण्यासाठी अभ्यासावायचा असतो हे भान ठेवलं पाहिजे. दुसरं माझं सूत्र असं आहे, हे तुम्हाला पाह पडते का? इतिहासात बहुजन समाजावर नक्कीच अन्याय अत्याचार झाला याविषयी दुमत झालेलं आहे आणि ते सत्य आहे. ते सत्य आपल्याला टाळता येत नाही. मित्र हो, भूतकाळातल्या घटना किंवा भूतकाळातल्या चुका भूतकाळात जाऊन दुरुस्त करता येत नाही. भूतकाळातल्या चुका त्या तशाच राहतात, फक्त त्या चुकातून धडा घ्यायचा असतो, धडा घेता येतो आणि भविष्यामध्ये त्या चुका टाळून जगता येत, तेवढं आपल्याला करता येत. त्या चुका मागे जाऊन टाळता येत नाही, पण मागे जे झालं ते झालं, जे आहे ते सत्यच. ते कटू असलं तरी सत्य आणि ते इतिहासानं नोंदवलेलं आहे. पण मला दुसरे एक सूत्र मांडायचं आहे. समजा आपण असं गृहित धरू की जे झालं ते सत्तेची सूत्र ब्राह्मणांकडे असल्यामुळे आणि धर्मव्यवस्थेच्या सत्तेची सूत्र, धार्मिक सूत्र ब्राह्मणांच्याकडे असल्यामुळे आणि बाकी सत्तेची सूत्र क्षत्रियांकडे असल्यामुळे झालं असं जर आपण गृहित धरत असू तर असं झालं असतं का कदाचित की हे दुसऱ्या वर्णांकडे असते तर त्यांची परिस्थिती वेगळी असती का? आपण असा एक क्रम लावू
आपल्या वर्णव्यवस्थेचा क्रम कसा आहे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. समजा त्या काळामध्ये हा श्रेष्ठतेच्या पद्धतीने ठरत आलेला आहे आणि जे वरचे होते ते वरच्यांना अधिकार वगैरे मिळत गेले. समजा त्या काळामध्ये असा क्रम असत की क्षुद्र वैश्य क्षत्रिय आणि ब्राह्मण, तर परिस्थिती बदलली असती, वेगळी राहिली असती. मित्र हो, तुम्हाला कदाचित माझं म्हणणं पटेल, माझं म्हणणं पटणार नाही. तुम्ही स्वतःही विचार करा, प्रत्येकाने विचार करावा, विश्लेषण करावं. पण माझं म्हणणं असं आहे, जरी क्रम उलटा राहिला असता तरी परिस्थिती बदलली नसती. आणि याचं कारण कशात आहे? याचं कारण माणसाच्या माणूस असण्यात आहे. गतकाळाची स्थितीगती जी होती, जी प्रतिकूल होती, त्या प्रतिकूल स्थितीगतीला ब्राह्मण आणि क्षत्रिय नाहीत त्या स्थितीगतीला कारण आहे. महत्वाचं ते हे की ब्राह्मण आणि क्षत्रिय ही माणसं होती, हे मुख्य कारण आहे. हे ब्राह्मणांनी आणि क्षत्रियांनी समजून घ्यावं आणि बाकी दोन वर्णांनी समजून घ्यावं. कारण माणसाचा मूळ स्वभाव असा आहे की त्याला जर संधी मिळाली तर तो शोषण करतो, स्वार्थ साधतो. हा माणसाच्या स्वभावाचा भाग आहे. माणसाच्या या गुंतागुंतीच्या स्वभावाविषयी मी अन्य अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन केलेलं आहे. ते इथं फार विवेचन करत नाही, अपेक्षितही नाही ते. पण इथे एक मी संदर्भ नोंदवतो. तो संदर्भ असा आहे की अलीकडच्या काळामध्ये आता राजन गवस यांनी बळबळीचा नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ती कादंबरी आहे, मला माहित आहे. ते काही वस्तुनिष्ठ साधनांच्या तपशिलांच्या आधाराने केलेलं संशोधन नाही, याचं भान मला आहे. पण ते वस्तुस्थितीची कलात्मक स्वरूपामध्ये केलेली मांडणी, आजच्या सभोवतालाची केलेली मांडणी आहे. आणि ती मांडणी, ती कलाकृती जर तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल की बहुजनांच्या हाती सत्ता आल्याच्या नंतर वस्तुस्थिती फार बदललेली नाही. आता तुम्ही सभोवताल पाहणा, निरीक्षण करा सभोवतालच. आज सत्तेच्या ठिकाणी कोण आहेत? बहुजनांपैकी अनेक आहेत. स्त्रिया अनेक पद भोगत आहेत, मोठमोठ्या पदावर गेलेल्या आहेत. पण म्हणून परिस्थिती फार बदललेली आहे असं नाहीये. आणि त्याच कारण माणसाच्या माणूस असण्यात आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही जर एकदा हे नीट लक्षात घेतलात तर तुम्हाला हे कळेल की गतकाळातली स्थितीगती अतिशय प्रतिकूल होती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीला ब्राह्मण आणि क्षत्रिय कारण होते हे नक्की आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की आजच्या ब्राह्मणांकडे आणि क्षत्रियांकडे द्वेषभूतीनं पाहिलं पाहिजे असं नाही, बिलकुल नाही. कारण त्या काळात ते सत्तेची सूत्री सत्तेची सूत्र इतरांकडे असती तरी परिस्थिती फार बदललेली नसती. कारण आज ज्यांच्या ती सत्तेची किंवा वेगवेगळी सूत्र आले आहेत ते काय करत आहेत हे आपण स्वतः पाहतो. आपण पाहतो बळबळीचा मध्ये हे वास्तव आलेलं आहे. तुम्ही एक कलाकृती वाचा. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे तुम्ही सभोवतालचं निरीक्षण करा, सभोवतालचं वास्तव नोंद. ज्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, वाढलेले आहेत, पूर्वी त्या झालेले आहेत, पूर्वी झाल्याच नाहीत असं नाहीये, स्वातंत्र्याच्या पूर्वी त्या झालेल्या आहेत, कदाचित आत्महत्या नोंदल्या गेलेल्या नाही पण झालेले आता हे होते. ज्या काळामध्ये त्या वाढलेले आहेत त्या काळामध्ये सत्तास्थानी कोण आहे? आमदार, खासदार कोण आहे? हे शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. तरीही असं होते. खेड्यामध्ये पाहणार तुम्ही, खेड्यामध्ये चार माणसं बसले की एखादा माणूस लगेच म्हणतो हे जे राजकारणी वगैरे आहेत ना, त्यांनी समाजाचं शोषण केलं, लुटलं, प्रचंड लूट केली, बदमाश माणसं आहेत, वाईट माणसं आहेत. गावातल्या लोकांनी त्याला सरपंच करावा आणि मग पाहू. सरपंच झाल्याच्या नंतर तो त्या ज्यांच्यावर तो टीका करत होता त्यांच्यापैकी एक होतो आणि त्याच खेड्यातल्या माणसाशी संबंधित योजनांची वाट लावत. मित्र हो, तो माणूस वाईट नाही, त्या माणसाचं असणच गुंतागुंतीच आहे, ते तसंच आहे आणि ते निसर्ग निर्मित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणूस तसंच
तो बदलेल का हा भाग वेगळा, पण आहे तो तसाच आहे. त्याचं ते तसं असणं चांगलं का वाईट हा वादाचा भाग आहे. तुम्ही चांगलं म्हटलं काय वाईट म्हटलं, आहे तो तसाच आहे. म्हणजे एखादा साप माणसाला चावतो आणि त्या सापाचं विष माणसाला चढत. आता सापानं माणसाला चावणं, त्याचं विष माणसाला चढणं, हे चांगलं आहे का? हे वाईटच आहे. पण उद्या जर तुम्ही असं म्हणायला लागला की सापासारखा साप असून चावतो, बरं चावला तर चावला त्याचं विष चढतं, तर हे म्हणणं तुमचं हास्यास्पद आहे. त्याचं कारण असं की सापाचं आसनच ते तसं आहे. तुम्ही सापाचं आसनं, मूळ सापाचं आसनं, त्याचा स्वभाव हे लक्षात न घेता केलेली विधान. मित्र हो, माणसाचं असणे तसंच आहे. माणूस हा स्वार्थीच आहे हे एकदा आपण नीट लक्षात घेतो. मग आपण जर म्हणायला लागलात की माझा असंच राहणार आहे का, त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीने विवेचन करता येईल, तर तो विषय नाहीये. ते काय राहील वगैरे, काय होईल, आजच उद्या बदलेल का नाही वगैरे, माणूस बदलेल का नाही हा प्रश्न आहे. माणूस भौतिकदृष्ट्या विकसित होत आलेलाय, स्वभावदृष्ट्या तो बदलत आलेला आहे का? दिसत नाही तस. भौतिकदृष्ट्या तो विकसित होत आलाय, स्वभाव बदललेला आहे का? तसं दिसत नाही. त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी विवेचन मी केलेलं आहे तर ते करत नाही. तिथे आपण समारोपाकडे जातो आहोत. आपण आता या विषयाचा समारोप करतो. मित्रो, गेले 3 तास मी वारकरी संप्रदायाच्या उदयाच्या पार्श्वभूमीचं विवेचन केलेलं आहे. हे विवेचन नीट समजून घ्या. मी म्हणतो ते अंतिम काही मानू नका. तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करा, मग तुमच्या लक्षात येईल की मी जे म्हणतो आहे ते अंतिम नसलं तरी तो विषय समजून घेण्याच्या दृष्टीनं बऱ्यापैकी उपयोगाचा आहे. एवढं जरी तुम्हाला वाटलं तरी ठीक आहे. आता या क्षणी आपण इथे थांबू म्हणे, हा हे विवेचनाचा भाग थांबू म्हणे. आता याच्या नंतरच्या तासामध्ये, याच्या नंतरच्या विवेचनामध्ये मी वारकरी संप्रदाय म्हणजे नक्की काय आहे, त्याचं रूप स्वरूप काय आहे, या दृष्टीनं विवेचन करणार आहे. ठीक आहे, आता आपण इथे आजच्याला थांबू म्हणे.